मी आता वेडुगावकडे चाललो आहे. गेल्या 2 वर्षापर्यंत ह्या गावामध्ये पाणी टँकरने येत होतं. शेतीसाठी पाणी खूप कमी होतं आणि बोरवेलसुद्धा आटले होते. आता मी वेडुगावमध्ये आहे आणि हा वेडुगावचा हँडपंप. ह्या हँडपंपवर मी एकच हात मारणार, फक्त एक. आणि मी पैजेवर सांगतो की एकाच फटक्यात पाणी येईल. आणि जर नाही आलं तर मी ऍक्टिंग सोडून देईन. तो नेहमीच भेगा पडतो जमिनीलाही आणि काळजालाही. विहिरीही तळ गाठतात दगडाच्या आणि डोळ्यांच्याही. शेवट अंत घेऊन येतो, घेऊन येतो काळ. दरवर्षी येतो पुन्हा पुन्हा दुष्काळ. नमस्कार, मी गीतांजली. मी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला आली आहे. आज दुष्काळाच्या बातम्यांनी आपल्याला वेढून टाकलंय. बातम्या आहेत भूकबळीच्या, बातम्या आहेत तहानलेल्या लोकांच्या, बातम्या आहेत भेगाळलेल्या जमिनीच्या. काय आहे हा दुष्काळ? किती खोलवर परिणाम आहे याचा? गावं गावं आज दुष्काळाने ग्रासली जात आहेत. आणि आता आपल्याला दुष्काळ पाहायला गावापर्यंतही जायची गरज नाही, तो इथं आपल्या शहरात आलाय. घड्याळाच्या ठोक्यावर सतत धावत राहणाऱ्या मुंबई शहरात या फ्लायओव्हर खाली काही आयुष्य अडकून पडली आहेत. आणि यापैकीच एक कालापाड कुटुंब, ज्या शेतीत कधी काळी ते त्यांचं जगणं पिकवत होते ती शेती सोडून आज ते इथं आले आहेत आणि रोजच्या जगण्याशी नव्यानं झगडतायत. सकाळी उठायचं, पाणी आणायचं, आंघोळी पांघोळी करायच्या, कपडे लत्ते धुवायचे, स्वयंपाक बिपाक बनवायचा, नाक्यावर जायचं. मग नाक्यावर जाऊन कुणी एखादं मजुरीचं काम देतय का याची वाट बघत बसायची. असे गोटे उचलायचे, विटी उचलायच्या, रेती उचलायची, काही झाडू बिडू मारायचा, काही हराळी बिराळी काही बी असते, जे काम असलं ते जायचं. लोकांच्या रोज मजुरी नाही केली तर आपलं पोट जगू शकत नाही. आपलं तर हातावरचं पोट आहे, म्हणून असं काम करावं लागतं, ढोरावाने राबावं लागतं. त्याच्यामुळं जाऊन कधीतरी पोटाला पोटभर भाकर मिळते, नाही तर नाही मिळत. मुलांचं खेळायचं बागडायचं वय, पण एका फ्लायओव्हर खाली मुलांचं बालपण त्यांच्या हातून निसटून चाललंय. आपलं गावातलं राहतं घर सोडून अनेकांनी हा इथे असा उघड्यावर संसार मांडलाय. आयुष्य असं चाललंय ज्यातला एक दिवस दुसऱ्यापेक्षा वेगळा नाहीये. गुढी पाडवा होता कालचा, तर पूर्ण ज्या पोळ्या करून खात असतात तर काल टमाट्याची चटणी करून खाल्ली. जगण्याच्या मूलभूत गरजा पूर्ण करणं सुद्धा त्रासांचा डोंगर वाटू लागलाय. बाथरूमची बी सोय नाही, इथं कुठं 5 रुपये देऊन सिलेंडर जावं लागतं, तरी पण आम्ही जास्ती खर्च करत नाही, काऊन आपली गरिबी परिस्थिती आहे. विस्थापितांसारखं आयुष्य जगण्याच्या दिसणाऱ्या त्रासासोबतच एक न दिसणारं शल्य आहे.
इथं बसून असे लोक बघतात तर लाज वाटते उघड्यावर आंघोळी करणं बसणं. नाही आपल्या किस्मतीत ब्रिज खाली राहणं आणि नाकाहून काम करणं, दोन पैसे कमावणं, सुखात भाकर खाणं. आपलं घर, शेती, शेजार, नाती सर्व सोडून ही मंडळी शहरात आली आहेत का? पाणी नाही पिय आमच्या इकडे. मग आता पाणी नसल्याच्या कारणाने लेकर बाळा घेऊन या लागत. गावाला पाणी जर असतं भरपूर तर तीन तीन पिकं काढली असते तर आम्हाला याची काय गरज होती इकडे. आमच्या गावामध्ये पाण्याची सोय नाही, पिण्या खाण्याची, डोरा वस्त्राला पाणी नाही, माणसाला नाही. पाणी नसलं तर कारण की कुठंच काहीच जाऊ शकत नाही ना, कामाला नाही जाऊ शकत ना, पियायला पाणी राहत घरी. त्याच्यामुळं इकडं मुंबईला यावं लागतं आम्हाला कामाला. आता शेतीमध्ये आम्ही जर 20,000 माल टाकत 10,000 व्हावं लागला, काय करावं पाणी नसल्यामुळं. शेती पिकून फायदा आहे काही? दिवसभर केलेली जगण्याची धडपड दिवस मावळल्यावर सुद्धा संपत नाही. रात्र नवीन आव्हानं घेऊन उभी राहते. कधी इथं झोपतो, कधी मग त्या दत्त मंदिराजवळ जाऊन झोपतो. तिथं एक पूल बनवलेला आहे, पब्लिक याला जायला. तर ते अजून काही चालू झाला नाही, तिथं मग मोकळी जागा आहे म्हणून तिथं झोपत असतो. जीव हालता हालता, जीव चालता चालता, जाईल बोलता बोलता, अरे भरुसायाचा नाही, अरे भरुसायाचा नाही, अरे भरुसायाचा नाही. ज्याचं आयुष्य शेती आहे, ज्याच्या पिढ्यान पिढ्या शेतात जगाचं पोट भरावं म्हणून राबत आलेत, जो स्वावलंबी आहे, स्वाभिमानी आहे, असं आयुष्य जगणारा शेतकरी जेव्हा आपली जमीन सोडतो तेव्हा त्याची खरंच इच्छा असते का? गाव सोडणं हा पर्याय त्याला आनंद देणारा असतो का? आता गावात राहायला काही नाही असं जेव्हा शेतकरी म्हणतो ते बोलण्यामागे आधी काय नेमकं घडलेलं असतं? शेतीला पाणी मिळावं या उद्देशाने संजय सज्जन पाटील यांनी कर्ज काढलं आणि आपल्या शेतात बोरवेल खणली. सावकाराला गहाण खत केलं, ते 2,00,000 गहाण केलं. मी शेतात ऊस केळी लावली आणि एक वर्ष झमतेम चाललं पाणी आणि तो मागच्या वर्षापासून डायरेक्ट बोर बंद पडला आणि ते ऊस आणि केळी सुद्धा जळारून वखरून नागरून फेकून द्यावी लागली. मला उत्पन्न म्हणजे खर्च करून चारांना पण उत्पन्न आलं नाही. सतीश पाटील आणि राजेंद्र पाटील या दोन तरुणांनी सुद्धा पाणी कमी म्हणून लिंबाची लागवड केली. पण गावात पाण्याचं इतकं दुर्भिक्ष निर्माण झालं की दूरवरून पाणी खांद्यावरून वाहत आणून झाडांना द्यावं लागत होतं. दरवर्षी 40,000-50,000 रुपये आम्ही खर्च करत होतो. एक दोन वर्ष त्याला फळ आलं, त्यानंतर आलं नाही. आता 2015 पासून आमच्या गावाला दुष्काळ आहे. 2-3 वर्षापासून तर डायरेक्ट झाड सुकायला लागलंय. तरी 1.5 लाख रुपये सोसायटीचे कर्ज आहे किसान क्रेडिट कार्डचं. गावात जेव्हा पिण्याच्या पाण्याचा टँकर येतो एक हंडा पाण्यासाठी जीवघेणी झुंबड उडते. एकीकडे शेती डबघाईला आलीये तर दुसरीकडे पशुपालन सुद्धा संकटात येत आहे. पाणी नसल्यामुळे उत्पन्न पण नाही. उत्पन्नाला म्हणजे शेतीला दुसरा व्यवसाय जोडलेला आहे आम्ही मशीनचा, पण त्या मशीनना पाणी नाही, चारा नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर पण परिणाम झाला. पाणी पाजवायचं उपसून म्हणलं तर पाणी सुद्धा प्यायला भेटणार. माणसाला पाणी भेटणार तर गुराई सुटी कुठून भेटत? माझ्या 2-4 गाई मेल्यात ह्याही वर्षी. 1-2-3 असे जनावर जर वारले तर माणसाला काय वाटतंय? माणूस रडतोय अक्षरशः. या भीषण दुष्काळामुळे गावकऱ्यांचं मनोबल खचू लागलंय. आमच्याकडे पाणी नसल्यामुळे उत्पन्न आले तर कर्ज कुठून भरायचं? म्हणून शेतकरी कोणी पावडर पिऊन घेतो, कोणी फाशी लावून घेतो, भरून जाता. मग मी म्हणतो आता काय करायचं मला समजत नाही. सावकाराचं कर्ज फेडायचं का, बँकेचं फाडायचं का, जमीन इकावं का, मरून जावं, हेच समजत नाही मला. आता हे वास्तव आहे एक नाही कित्येक शेतकऱ्यांचं, आणि हे वास्तव दिवसेंदिवस भयंकर होत चाललंय. काय करावं या शेतकऱ्यांनी? कुठे जावं? काही पर्याय आहे का यातून बाहेर पडण्याचा?
तुमचं गावचं नाव काय? नावी बुद्रुक. नावी बुद्रुक. तुम्ही सगळं शेती करता का? हो. आणि तुमच्या गावमध्ये पाणी आहे? हो, भरपूर आहे पाणी. खूप आहे, भरपूर. तर ह्या वर्षी तुम्ही किती पीक घेतलं? दोन घेतले आता बरेल. दोन घेतले. आणि हे दोन पीक मध्ये तुमचं उत्पन्न किती झालं रफली? साडेचार ते पाच लाखाचं उत्पादन आम्हाला एका एकरातून मिळाले. एका एकरातून पाच लाख. पाच लाख. आणि आता तुम्ही आणखीन एक पीक घेणार का? हो, आम्ही येत्या आठ दिवसामध्ये तिसरं पीक घेणार आहोत. म्हणजे हे मार्चचा महिन्याचा एंड चालत आहे आता. आणि तुमच्याकडे इतकं पाणी आहे की तुम्ही आणखीन एक पीक घेऊ शकतो? भरपूर पाणी आहे म्हणून तर आम्ही तिसरं पीक या वर्षी घेणार. तो आप लोग में से कोई भी गाँव छोड़ के शहर जाने वाला है? नहीं नहीं नहीं, नहीं बिल्कुल नहीं. हे स्ट्रॉबेरी तुमचा शेताचा आहे? हो. महाबलेश्वर में तो मैंने बहुत स्ट्रॉबेरी देखा है, खाया है, लेकिन दुष्काळग्रस्त इलाके का स्ट्रॉबेरी मैं फर्स्ट टाइम देख रहा हूँ. खरं आहे तुमचं, कारण आमच्या आजोबांनी स्ट्रॉबेरी कधी ऐकली पण नव्हती आणि वडिलांनी कधी बघितलेली पण नव्हती, पण आम्ही या वर्षी आमच्या शेतामध्ये स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे. वा, चलिए मैं नावी बुद्रुक की स्ट्रॉबेरी खा के देखता हूं कैसा इसका टेस्ट है. वाह, फैंटास्टिक. घास पाणी, श्वास पाणी, मी ही पाणी, मी ही पाणी. पाणी फक्त प्यायला लागत नाही, पाणी जगायला लागतं, पाणी संसाराला लागतं. पाणी नसेल तर तहान कशी भागेल? पाणी नसेल तर संसार कसे थाटतील? पाणी नसेल तर माणूस कसा जगेल? 40 वर्षीय बाळू नवसारे यांची 12 एकर शेती आहे. शिक्षण एमए बीएड झालंय, पण तरीही बाळू अजूनही एकटेच आहेत. 4 वर्ष पूरी लग्न ठरलं होतं, पत्रिका वाटल्या गेल्या होत्या आणि लग्न अवघ्या 10 ते 11 दिवस राहिलं होतं, तेव्हाच मोडलं गेलं होतं. आणि गावातल्या कित्येक तरुणांची अशीच काहीशी अडचणीची परिस्थिती निर्माण झालीय. कमीत कमी 200 मुलं हे लग्नाचे बाकी आहे अजून. 25 ते 30 वयोगटातले 100 मुलं आहेत, 30 ते 35 वयोगटातले 75 मुलं आहेत आणि 25-1 जे मुलं आहेत ते 38-40 असाच्या रेंज मध्ये आहेत. दुष्काळाने हा असा गावासमोर एक वेगळाच पण अत्यंत गहन प्रश्न उभा करून ठेवलाय. माझं वय वर्ष 31 आहे, अजून माझं लग्न नाही झालेलं. माझ्याकडे 4 एकर शेती आहे, शेतीमध्ये पाणी नाही आहे. एकीकडे लग्न जुळत नाहीये आणि दुसरीकडे पाण्याअभावी स्वतःच्या उदरनिर्वाहाचीही समस्या निर्माण होतीये. अशा विचित्र कात्रीत हेंद्रूणची तरुण मंडळी अडकली आहेत. ज्यांचा इन्कम सोर्स आहे म्हणजे ज्यांच्याकडे पैसे येत आहेत त्यांना लोक मुली देतात, पण जो शेती करतोय गावामध्ये ज्याच्याकडे फक्त शेतीचा पर्याय आहे त्याला कोणी मुली नाही देत. कुठेही जा तुम्ही, जो मुलगी देणारा बाप आहे तो कसा देईल अशा भयानक परिस्थितीत मुलांना? पाणी नाही, काही नाही, काय उत्कर्ष करेल, तो करू शकत नाही. दुष्काळाशी झगडत झगडत गेली अनेक वर्ष कशीबशी शेती करणारी हेंद्रूण मधली बुजुर्ग मंडळी सुद्धा आता हतबल झाली आहेत. पुढच्या पिढीचा त्यांना शिक्षण दिलंय आम्ही, शेती व्यवसायात माझ्यासारखं येऊ नका. मी जे सोसलं, मी जे अनुभवलं, मला जे त्रास झाला ते तुमच्याकडून होणार नाही, कारण तुमची नवीन पिढी आहे. तर तुम्ही या भानगडीत काही पडू नका, तुम्ही काहीतरी वेगळा व्यवसाय शोधा आणि त्या मार्गाने लागा, तर तुमचं त्याच्यात काही ना काही कलपोट तरी भरेल, निदान सन्मान्य तरी जगा. ह्या दुष्काळ रूपी राक्षसाचे अनेक चेहरे आहेत, अनेक हात आहेत. तो माणसांच्या पिढ्यान पिढ्या नष्ट करतोय. तो प्राण्यांना पक्ष्यांनाही सोडत नाहीये. आपण म्हणतो पाणी म्हणजे जीवन आहे आणि आपलं जीवनच हिरावून घेतोय हा राक्षस. तुमचं गावचं नाव काय? आमच्या गावाचं नाव जाखणगाव. आणि हे शाळेचं नाव? आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा जाखणगाव. वा, तुम्ही दररोज स्कूल येता का? हो. दररोज? हो. आणि तुमच्या गावामध्ये टँकर येतो का? नाही. नाही येतो? नाही. म्हणजे तुम्ही लांबून जाऊन पाणी आणता का? नाही. कारण आमच्या गावातील प्रत्येक घरामध्ये पाण्याचा नळ आहे. प्रत्येक घरामध्ये? हो.
तुफान आलाया कार्यक्रमात आपण परत आलेलो आहे. आतापर्यंत आपण स्टुडिओत माझ्या तोंडून ऐकत होता दुष्काळाच्या कहाण्या, पण आता आपण प्रत्यक्ष परिस्थिती बघणार आहोत आणि शेतकऱ्यांच्याकडनं त्यांच्या दुःखाच्या कहाण्या ऐकणार आहोत. चला आपण भेटूया काही शेतकऱ्यांना. नमस्कार. नमस्कार. मला तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचंय बाबा, जी आत्ता आपल्या गावात पाण्याची दुरावस्था आहे आणि पाण्याची जी कमतरता आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल मला? पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आमच्या गावाला पुष्कळ पाणी आहे, पण पिण्याचं पाणी जे आहे त्याच्याबद्दल आम्हाला असं कळलंय की विहिरी आटल्या आहेत, बोरवेलला पाणी नाही आहे. जे तशी परिस्थिती नाही, आमच्याकडे पाणी तलावात पुष्कळ असल्यामुळे जमिनीला पाणी मुबलक आहे आणि त्यामुळे विहिरी आटण्याचा प्रश्नच येत नाही ना. आणि शेतीला पाणी आहे? शेतीला पाण्याचा प्रश्न येत नाही, कारण काय आहे तलावात पाणी एवढं आहे की शेतीला पाणी उरून शिल्लक आहे आमच्याकडे. आणि मग पिकाची अवस्था कशी आहे? पिकाची अवस्था चांगली आहे ना. आणि कर्ज शेतकऱ्यांवरती खूप आहे असं ऐकलेलं आहे, अशा बातम्या आमच्यापर्यंत पोहोचल्या, त्याबद्दल काय सांगाल? ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असेल त्या ठिकाणी कर्जाचा बोजाचा प्रश्नच येत नाही शेतकऱ्याच्या डोक्यावर. मला असं कळलं की स्थलांतर हा जो विषय आहे तो फारच कठीण झालेला आहे सध्या, कारण काय लोक गाव सोडून जात आहेत आणि पाण्याचा प्रश्न असल्यामुळे, पाणी नसल्यामुळे, दुष्काळ असल्यामुळे लोकांना गावात राहण्याची इच्छा नाही आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही नाही नाही, इथं स्थलांतर होण्याचा प्रश्नच येत नाही, उलट गावाकडे भरपूर पाणी असल्यामुळे आज जे लोक बाहेर गेलेत ते लोक आज परत गावाकडे येऊन शेती करतायत आणि चांगलं उत्पन्न घेतात. आणि तुम्ही म्हणताय पाणी आहे, पण ते सगळं काम बायकांवरती पडतं आणि त्यांना 8-10 किलोमीटर चालावं लागतं, हंडे भरून आणावे लागतात, त्याबद्दल तुम्ही काय मला सांगाल? हंडे घेऊन बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही, प्रत्येक घरात नळ आहेत आणि घरातच नळाला पाणी येतं, त्यामुळे पाण्यासाठी बाहेर जाणं. अच्छा, मला तर इथे सगळी जरा गडबड वाटते, कारण काय मला ज्या बातम्या मिळालेल्या आहेत आमच्या सोर्स कडनं त्या अत्यंत वेगळ्या, कारण काय हा दुष्काळी भाग आहे आणि इथे पाण्याची अत्यंत दुरावस्था आहे असं मला कळलेलं आहे, आणि तुम्ही जे सांगताय ते अगदी काहीतरी वेगळं सांगताय, त्यामुळे मला जरा इथे गडबड वाटते, मला भरकटवलं जात आहे असं जरा मला वाटतंय, तर तुम्ही मला काही खात्रीपूर्वक काही सांगू शकाल का? गडबड वगैरे काही नाही हो, चला तुमच्यातल्याच एकाला आम्ही भेटवतो. चलायचं मग आपण. अच्छा, तुम्ही तुमची जमीन दिली आणि त्या जमिनीवर आपण डीप सीसीटी खोदला आणि मग आता आम्हाला विहिरीला पाणी, आता आम्ही तीन पिकं घेतो उन्हाळ्यात. तीन पिकं उन्हाळ्यात यायला कामाला इथे काय करतोयस? गीतांजली, तू इथे काय करतेस? मी यत्र तत्र सर्वत्र आहे, मला इथे रिपोर्ट करायला सांगितलं होतं, तू इथे काय करतोयस? आणि अरे, मी या सगळ्यांना प्रश्न विचारते की गावात काय प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याची काय अडचण आहे, शेतीला काय अडचणी येतात, तर कोणी काही सांगतच नाही, सगळे म्हणतात सगळं चांगलं झालं आहे, चांगलं झालेलं आहे. मला वाटतं काहीतरी घोळ आहे, काहीतरी गडबड आहे आणि यांच्यावरती काहीतरी दबाव आहेत आणि म्हणून हे लोक मला मिसलीड करतात आणि मिसगाईड करतात असं मला वाटतं. गीतांजली, कुठलाही घोळ नाही, कुठलाही दबाव नाही, असली तर एकच गोष्ट आहे ती म्हणजे आनंद आणि समाधान यांचे चेहरे बघ. आणि हे समाधान हा आनंद आहे, याच कारण एकच, ते म्हणजे पाणी. काय काय? पाणी पाणी आणि फक्त पाणी. काय बोलतोय, काय जादू झाली आहे का, काय चमत्कार झालाय? चमत्कारच आहे. या सगळ्यांनी एकत्र येऊन श्रमदान केलं, कामं केली. कुठली कामं? पाणलोटाची कामं केली आणि त्यातून पाणी आलं या गावामध्ये. गेल्या 2 वर्षांपर्यंत या अनपटवाडीच्या गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी होतं, आता नळाला पाणी, शेतात पाणी, विहिरीला पाणी, तलावात पाणी. नळाला पाणी, शेतात पाणी, विहिरीला पाणी, तलावात पाणी, पाणीच पाणी. आणि याचं एकमेव कारण म्हणजे सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा. म्हणजे काय? म्हणजे आपल्या नृत्याची स्पर्धा असते, गाण्याची स्पर्धा असते, त्याप्रमाणे ही जलसंधारणाची स्पर्धा. जलसंधारणाची स्पर्धा सांगतो बघ, ही एक आगळी वेगळी स्पर्धा होती. म्हणजे जी गावं सर्वोत्तम पाणलोट विकासाचं काम करतील त्या गावांना भरघोस बक्षिसं जाहीर करण्यात आली. कारण पाणलोट विकास हा दुष्काळावर मात करण्यासाठीचा हमखास तोडगा आहे आणि तो तोडगा काढणं मानवाच्याच हातात आहे. पण हा पाणलोट विकास करायचा कसा? लोकांना तर यातलं काही ज्ञानच नाही. ही ज्ञानातली दरी मिटवायची कशी? मग त्यासाठी लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं. सर्वसामान्य लोकांपर्यंत पाणलोट विकास कसा करायचा याचं ज्ञान पोहोचलं.
हे ज्ञान घेऊन 2016 महाराष्ट्रातल्या 3 तालुक्यांमधील 116 गावं आणि 2017 30 तालुक्यांमधील 1300 अधिक गावांनी या स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेचा मुख्य पाया होता श्रमदान. गावागावांमध्ये महिला, पुरुष, लहान मुलं, म्हातारी, कोतारी प्रत्येक जण हातात कुदळ फावडे घेऊन जलसंधारणाचे उपचार करताना दिसत होते. आणि या सर्वाचा परिणाम असा झाला की फक्त 45 दिवसात असे एकापेक्षा एक सरस पाणलोट उपचार या गाव जमिनीवर अवतरले. दोन्ही वर्षांच्या स्पर्धेत गावकऱ्यांनी केलेल्या या महाकाय जलसंधारणाच्या कामांमुळे एकूण वार्षिक 10,000 कोटी लिटर इतकी पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. हे इतकं पाणी आहे की याला 10,000 लिटर क्षमतेच्या टँकर्समध्ये जर भरलं तर 1 कोटी टँकर्स भरतील. आणि हे टँकर्स जर एकामागोमाग एक उभे केले तर त्याची लांबी इतकी असेल की ते संपूर्ण पृथ्वीला 1.5 वेळा प्रदक्षिणा घालतील. आणि मग ढगांच्या गडगडाटात पावसाचं आगमन झालं. तहानलेली काळी आई पाणी पिऊन तृप्त झाली आणि तिचं लेकरू, आपला बळीराजा, आपला शेतकरी राजा तिच्या सोबत आनंदानं त्याच पावसात भिजत धुंद होऊन नाचत सुटला. गावकऱ्यांनी हे सिद्ध केलं की दुष्काळ हा जसा मानवनिर्मित आहे तसाच तो दूर करणं हे सुद्धा फक्त मानवाच्याच हातात आहे आणि त्यांनी तो दूर करून दाखवला देखील. आणि मी हे स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिले. गीतांजली, मी गेल्या वर्षी या प्रवासाचा प्रत्यक्ष साक्षीदार झालो. दुष्काळाकडून समृद्धीकडे जाताना मी या गावांना याची देही याची डोळा पाहिले आणि हे सगळं शक्य झालंय फक्त 45 दिवसात. 45 दिवसात जी तू 45 दिवस, अरे वर्षानुवर्ष हे काम झालेलं नाहीये. 45 दिवसात कसं शक्य आहे? शक्य शक्य अगदी शक्य. नाही नाही, मला खरंच या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत आणि मला असं वाटतं की माझ्यासारखंच जे हा कार्यक्रम पाहत आहेत त्या प्रेक्षकांच्या सुद्धा मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि याची उत्तरं आम्हाला मिळालीच पाहिजेत की कोणी केलं हे, कसं केलं, कोऑर्डिनेशन कोणी केलं, कधी झालं, कारण काय हे सगळं विश्वसनीयच नाही आहे. अशक्य वाटतं. मला मान्य आहे तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, ते जे पाहत आहेत त्यांच्याही मनात अनेक प्रश्न आहेत, पण हे सगळे तुमचे प्रश्न जे आहेत ते यांनी कमवलेल्या पाणी असे वाहून जातील. नाही पण मला या सगळ्या गोष्टीचा छडा लावलाच पाहिजे, कारण काय माझं समाधान झालेलं नाहीये. मला माहिती ही मिळालीच पाहिजे असं मला वाटतं. काय करायचं, आपल्या ताईंना ताई असं काय ऐकणार नाहीत. आपण पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान सर आहेत, त्यांच्याकडे यांना घेऊन जाऊ. आपण एक काम करूया, आपल्या गीतांजली ताईंना आमिर खान यांच्याकडे घेऊन जाऊया, परंतु त्याआधी तुफान आलया या कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. नमस्कार, तुफान आलयामध्ये मी सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो विश्रांतीनंतर. आता अजूनही आपण अनपटवाडीमध्येच आहोत आणि मी ज्याप्रमाणे वादा केला होता गीतांजली ताईंना, ज्यांना खूप शंका येत आहेत की मी तुम्हाला आमिर खान यांना भेटू नये, तर आमिर खान सुद्धा आहेत इथे सपत्नीक किरण राव यांच्यासोबत आहेत. गीतांजली ताई, इच्छारा काय इच्छारायचे? थँक्यू अतिरंजित. आम्हाला शंकाबाई म्हणतोय आणि मी त्याला अतिरंजित म्हणते, कारण की हा नेहमी काहीतरी मला एक्झॅजरेट करून सांगत असतो, पण मला अगदी फॅक्ट्स पाहिजेत आणि म्हणून मी तुमच्याकडे आले. आणि तुम्ही मला प्लीज खरं खरं सांगा, आणि खरं तर किरण तूच सांग, ऍक्टर लोकांवर माझा विश्वास नाही. पण ऍक्टर आहे म्हणूनच सांगा. नाही, जो जीतूने बोला है वो सही है. और पिछले साल भी वो हमारे साथ जुड़े थे तो उनको एक्चुअली मालूम है कि पिछले साल 2017 में क्या हुआ था. अब 2 साल से हम ये काम कर रहे हैं पानी फाउंडेशन, और काम तो बहुत अच्छे से हुआ है और जगह जगह पे बहुत म्हणजे मला एक प्रश्न पडतोय की तुम्ही ही गावं दत्तक घेता का? नाही नाही. मग तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही पैसे देता का? नाही, पैसे पण नाही देत आम्ही. असं करतो नक्की नक्की. हमारा ये मानना है कि पैसे देने से कोई भी प्रॉब्लम सॉल्व नहीं हुआ है. अगर कुछ भी सॉल्व करना है तो वो लोगों के दिलों से, जोश से और मेहनत से सॉल्व होता है. और ये हमारा पूरा भरोसा है कि महाराष्ट्र के गाँव वालों में इतनी ताकत है कि वो अपना प्रॉब्लम खुद सॉल्व कर सकते हैं,
उन्हें किसी की मदद की जरूरत नहीं है। और जो एक जोश आता है लोगों में कि हमने अपना प्रॉब्लम खुद सॉल्व किया है, वो जो कॉन्फिडेंस आता है, जो ओनरशिप होती है कि ये मेरा काम है और मैं ही इसको सॉल्व करूंगा, हे सगळं खूप ऐकायला छान वाटतंय, पण काही अडचणी येत नाही. म्हणजे सगळं असं सुविहित होतंय, अरे वा वा किती सगळे लोक एकत्र येत आहेत, वा 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 किती चांगलं असं होतं. नाही असं नाही आहे, प्रॉब्लेम्स भी आते हैं, तकलीफें भी होती हैं. कुछ गांव जो है वो ट्रेनिंग भी लेते हैं लेकिन उसके बाद काम नहीं होता है. विष्णु जी इस वक्त हमारे साथ बैठे हुए हैं, हम लोग पिछले साल मिले थे विष्णु जी और किरण, और मुझे पता चला कि विष्णु जी के गाँव में वो एक अकेले काम कर रहे हैं, उनके साथ दो और लोग काम कर रहे हैं. तीन ही गांव, पूरे गांव में सिर्फ तीन लोग हमने गम गए तो तीन लोग अकेले एक टैंक में खुदाई कर रहे हैं, सेल्टिंग का काम. और रोज ये कोशिश करते थे कि आओ हमारे साथ काम करो, लेकिन कोई आता नहीं था काम करने के लिए. तो उस गांव में तकलीफ थी लेकिन तीन लोग थे जिन्होंने वो काम छोड़ा नहीं. विष्णु जी ने वो काम छोड़ा नहीं. और जब हम लोग गए काम करने के बाद, उनसे मिले, हमको बहुत अच्छा लगा कि इनका क्या स्पिरिट है. कोई साथ नहीं दे रहा लेकिन फिर भी अकेले ये तीन लोग लगे हुए. हमने गांव वालों से के साथ बातचीत भी की, मंदिर में हम लोग ने उनके साथ बैठ के मैंने और किरण ने कहा कि आप लोग भी साथ दीजिए. जब हम लोग वो गांव से निकले तो किरण और मुझे लगा कि कुछ होने वाला नहीं, यहाँ इस गांव में कुछ होने वाला नहीं है. ये बेचारे विष्णु जी लगे पड़ेंगे, विष्णु जी लगे रहेंगे लेकिन शायद ये गांव उनका साथ शायद नहीं देगा. हमको ऐसा डाउट आया था. मतलब आपको भी जैसे गीतांजलि अभी डाउट ले रही है, डाउट था. हाँ मुझे भी डाउट था. होणार जितू, तूच एक काव्य में जगात राहतो, सगळे नाही राहत तसे. काव्य जे आहे ते मला वाटतं की माती काळ्या आईपेक्षा मोठं काव्यच नाही या जगामध्ये. मला आता त्यांना प्रश्न विचार. ऍक्च्युली देखने जाए ना गीतांजलि, तो अड़चन सबसे बड़ी हमारी ये होती है इस पूरे कॉम्पिटिशन में कि लोग भरोसा नहीं करते हैं कि ये हो सकता है. तुझा सर की उनको खुद भरोसा नहीं होता है कि क्या हम ये बदल सकते हैं, कुछ बदल सकता है. ये सबसे बड़ी म्हणूनच मी इथे आले की मला शंका आहेत आणि त्याच मला दूर करायचे आहेत. तुम्ही सांगा मला, म्हणजे हे प्रशिक्षण तुम्ही घेतलं आणि त्याच्यानंतर हा तुम्ही निर्णय घेतला की स्वतःहून काम. मग प्रशिक्षण घेताना तुम्हाला म्हणजे असं वाटत होतं ह्याचा काही उपयोग होईल किंवा असं काही काय वाटलं? नाही, कारण पाणी फाउंडेशन म्हणजे काय हेच माहित नव्हतं ना. बरोबर. आणि पहिला दिवस संपला आणि मॅडम मला सांगला आनंद वाजल मॅजिक, म्हणजे एकदम चमत्कार झाला. ते हळूहळू हळू माझ्या डोक्यात येत गेलं, बाबा काय आहे पाणी हा विषय, किती गंभीर होत चाललाय. पण मग प्रशिक्षण संपलं, तुम्ही प्रशिक्षण घेतलं, तुम्हाला फरक जाणवला, तुम्हाला वाटलं की काहीतरी होऊ शकेल, आणि मग गावात आल्यावर काय झालं? असं वाटलं होती पाण्यासाठी आहे, गाव सहज एकत्र येईल, पण प्रत्यक्षात तसं घडलंच नाही. सगळ्यांना सांगितलं पाण्या विषयीचं महत्व. आमच्या तर डोक्यात ते इतकं फिट बसलं होतं, पण काय केलं ना, ते त्यांच्या डोक्यापर्यंत जाईना ते. शेवटी मी स्वतः ठरवलं काय का असं ना, आपण सुरुवात करूया. सुरुवात केल्यानंतर नंतर पाठीमागणं कोणीतरी येईल आपल्या सोबतीला. त्याच्या अगोदर मला दोन आजोबा भेटले. आम्ही एकाला दोघं, दोघाला तिघं जण झालो. हे बातमी आमिर खान सरांना समजली आणि आले ते माझ्या गावी. विष्णुजी आम्हाला इतकं आनंद वाटलं की आप ट्रेनिंग के लिए आए थे. ट्रेनिंग से वापस आए तो आपने क्या कोशिश की सबको एक करने की? सांगितलं त्यांना की बाबा आपल्या गावामध्ये हे तळ्याचं खोलीकरण करायचं आपल्याला, आणि हे जर पाणी आलंच तर आपल्या पिण्याचा प्रश्न एकदम मिटून जाईल. मिटून जाईल म्हणले ठीक आहे, पण त्याचं पैशाचं काय करायचं तो मोठा प्रश्न आहे. सर्वांना पैसा पाहिजे, पैसा पाहिजे. हा मी म्हणलं हे श्रमदान आहे, श्रमदान म्हणले की उठून जाईल. फिर ये दो लोग आपके साथ जुड़े, तो तुम्ही कशी जोडलं? मग आम्ही तुमची हेड कॅसेट ची पडदाची बघितली, त्या आम्हाला सहभागीच वाटलं की आम्ही ह्याच सध्या उतराव, आणि तेव्हापासून 8 तारखेपासून आम्ही हिच उतरलेलंच आहे या कामावर. और आप तीन लोग दर दिवस तुम्ही काम करता? हो सर. तो आपका कहानी हमको इतना अच्छा लगा की कोई आपकी सुन नहीं रहे लेकिन फिर भी तीन लोग अपने काम पे लगे हुए. बराबर. एक माणूस, दोन माणूस, तीन माणूस, अख्खं जग पेटू शकते ते. मग मी माझ्या गावाला काम मी करू शकत नाही, भले कोणी येऊ नाही येऊ, याला काय पैसा तर लागत नाही. फावडा झाला, टिकाव झाला, काम चालू. बस.
सरांनी एक गोष्ट सांगितली मला, म्हणजे सर्वांना त्या ट्रेनिंग मध्ये ते म्हणले असं एक मोठं जंगल असते, जंगलाला आग लागली, जंगलाला आग लागल्यानंतर ना सगळे असे बघायला लागले, हत्ती कावळा मोह हे सगळे असे नुसते बघत राहिले, काय त्याच्यापासून आपल्याला होणे म्हणून पळून जाऊ लागले. मग ती चिमणी एक होती, तिनं काय केलं, तिथे एक साईडला एक पाण्याचं सरोवर होत, ती चिमणी त्या पाण्यात जायची, शूज बोडवायची आणि तिथपर्यंत जाऊन टाकून यायची. एक ड्रॉप पाणी का? एक ड्रॉप, एक ड्रॉप बी नसल, कारण काय चिमणीच ड्रॉप नाही येणार. मग तो आग बुजाने की कोशिश कर रही थी, अपने चोच से वो पाणी डालती थी. टाकल्यानंतर ना ती ज्यावेळेस रिटर्न यायला लागली त्यावेळेस तिला कावळा म्हणला, तू इडी आहे का म्हणला, हा असली आग लागली आहे आणि तू नुसतं एक ड्रॉप ना तुझ्या ही आग बुजणार आहे का? म्हणले नाही बुजणार, मलाही माहित आहे पण कोशिश करायला काय हरकत आहे. हे बघ हे जंगल तर जळायला लागलंय पण जंगल जळत असताना पाहणाऱ्यामध्ये माझं नाव येणार नाही हे इतिहास आहे म्हणणं सांगितलं. ह्याच्यावर ना असं म्हणजे ते खटकलं, आर पार गेलं सर. तो वो कहानी सुन के आप में वो परिवर्तन आया. तो आप अभी आपको एहसास हो रहा है कि आप तीनों भी वही काम कर रहे हैं, आप तीनों चिड़िया की तरह हैं. हाँ वो सर. और आप अपना धीरे 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 काम कर रहे हैं, बाकी लोग देखिए वहाँ पे सब खड़े होकर देख रहे हैं. हाँ. आपको कोई ज्वाइन नहीं कर रहा, लेकिन एक दिन आएगा वो आपको ज्वाइन करेगा. लोक जमली नंतर लोक आली हे पाहून. हो हो, ज्या वेळेस सर येऊन गेले माझ्या बरोबर त्यांनी काम केलं आणि असं गावाला वाटलं की आपण सुद्धा या माणसाला साथ द्यायला पाहिजे, कारण ज्या गावामध्ये आमिर खान सारखे सर अभिनेते येऊन जातात आणि त्या गावात जरा काम नाही झालं तर गावाची आपल्या नाचकी भरपूर होईल. नंतर ना असा फरक पडला की लास्ट लास्टला तर 60-70 लोक काम करू लागले. आता काय तुम्हाला फळ मिळाले त्या सगळ्या श्रमदानामुळे आणि तुम्ही जे म्हणजे न हरता काम केलं त्याचे आजचे आजचे रिझल्ट काय आहेत? त्याचं असं झालं मॅडम, जसजसं जसं पाऊस पडत गेला ह्या वर्षी तर भरलंच नाही, ते भरलं नाही म्हणजे कसं ओव्हरफ्लो झालं नाही, काटोकाट भरले मात्र. आणि त्याचा फायदा असा झाला की ज्या वर्षी असं वळून ज्या शेतकऱ्याच्या शेतातून ते जात होतं पाणी ते थांबलं गेलं, ते थांबल्या गेल्यामुळं त्या टायमाचं जे उत्पादन त्याला मिळत नव्हतं त्या वाहणाऱ्या पाण्यामुळं ते उत्पादन त्याला मिळू शकलं. आणि किती पिकं घेतली या वर्षी तुम्ही? 3 पिकं घेतली. हा, तो ये 3 पीक आपने लिया तो आपको ये साल में कितना कमाने को मिला? तो जो एरिया आहे तो कमीत कमी 40-60 लोक किसान या लोकांना प्रत्येकी 5-6 लाख रुपयाचा फायदा झाला. आणि मागच्या वर्षी काय परिस्थिती होती? काही नाही, काय नाही, काय नाही, असं हिरवं काय काळी दिसत नव्हतं, काळी दिसत हो. पण अगदीच नाही, तो मैं क्या बोल रहा हूँ कि इनके गाँव में हम लोग को लगा था कि नहीं होगा, लेकिन इन्होंने किया, फिर फाइनली गाँव वालों ने भी साथ दिया तो उसका इनको फायदा हुआ. तो अड़चन आती है, आपने जो सवाल पूछा अड़चन आती है कि नहीं आती, अड़चन आती है और थोड़ा कभी कभी वक्त लगता है, लेकिन विष्णु जी जैसे लोग चाहिए हमको कि उन्होंने गिव अप नहीं किया और गाँव को उन्होंने एकदम मजबूती से खुद लगे रहे. नहीं माला अगदीच मान्य है आणि खरच त्यांची गोष्ट अत्यंत उत्साहवर्धक आहे, पण मला हा प्रश्न पडतो की असं एक एक विष्णू आपल्याला सापडेल, असं 4-5 गावं सापडतील, पण जे प्रमाण तुम्ही सांगताय त्यात हे शक्य आहे का? म्हणजे साध्या बिल्डिंग मध्ये आपण एकत्र येत नाही तर हे कसं शक्य होणार आहे? नाही नाही, ये होगा क्योंकि हम पिछले 2 साल से हर गाँव में घूम रहे हैं, विष्णु जी जैसे लोग हमें चाहिए भी और हर गाँव में हमको मिलेंगे भी. और मुझे ये पूरा भरोसा है कि इस साल जो हम कोशिश कर रहे हैं, जो ये कोशिश बहुत पिछले साल से बड़ी है, तो इस साल हमारा क्या प्लान है वो हम लोग आपको बताते हैं. सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा यंदा महाराष्ट्रातल्या तब्बल 75 तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. राज्यातल्या दुष्काळी प्रदेशांपैकी जवळजवळ प्रत्येक भागाला या स्पर्धेत समाविष्ट करण्यात आले. 4,000 जास्त गावं स्वतःला दुष्काळ मुक्त करण्याच्या या लढाईत प्रत्यक्ष रणांगणात उतरणार आहेत. लोक
पुढचे काही दिवस अक्षरशः वेढहून काम त्या ठिकाणी करणार आहेत आणि तुमचं गाव हे तुम्ही परिवर्तित करू शकता. त्याकरता निश्चितपणे पाणी फाउंडेशन आणि राज्य सरकार तुमच्या पाठीशी उभं राहील. या लढाईला सरकारचा पाठिंबा तर आहेच, पण उद्योग जगतातले मान्यवर सुद्धा या लढाई मागे खंबीरपणे उभे आहेत. स्पर्धेत सहभागी गावांना पाणलोट विकास या विषयावरचं ट्रेनिंग देऊन स्पर्धेसाठी तयार केले गेले. हे ट्रेनिंग त्यांना देण्यासाठी पुढाकार घेतला त्या गावांनी, ज्या गावांनी मागच्या वर्षीच्या वॉटरकप स्पर्धेत सहभागी होऊन स्वतःला पाणीदार केले. या यजमान गावकऱ्यांनी अत्यंत मेहनतीने महाराष्ट्रभर प्रशिक्षण केंद्र कार्यरत केली. वेगवेगळ्या गावांमधून येणाऱ्या प्रशिक्षणार्थींची राहण्याची, खाण्याची, प्रशिक्षणाची अद्ययावत व्यवस्था करण्यात यजमान गावकऱ्यांनी कुठलीही कसर सोडली नाही. स्पर्धेसाठीच्या उत्साहाची एकापेक्षा एक अशी उदाहरणं गावागावांमध्ये पाहायला मिळाली. गावागावांमध्ये देण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. कोणी शेतजमीन दिली, कोणी आपलं राहतं घर, कोणी बांबू दिले, कोणी वाळू, कोणी विटा दिल्या, कोणी सिमेंट. लोकांनी अक्षरशः तहानभूक विसरून काम केलं आणि महाराष्ट्रभर तब्बल 57 सुसज्ज प्रशिक्षण केंद्र उभी राहिली. स्पर्धक गावांमधून जेव्हा प्रशिक्षणार्थींचं या प्रशिक्षण केंद्रांवर आगमन झालं, त्यांच्या प्रशिक्षकांकडून, यजमान गावकऱ्यांकडून त्यांचं पाय धुवून गळाभेट करून स्वागत केलं गेलं. इतक्या प्रेमाने केलेल्या आदरातिथ्यामुळे स्पर्धक गावकऱ्यांचं मन भरून आलं. जलसंधारणाचा पहिला टप्पा पार पडला, मनसंधारण झालं. 3 दिवसांच्या या निवासी प्रशिक्षणात प्रशिक्षकांनी अक्षरशः जीव ओतून त्यांची जबाबदारी पार पाडली. त्यांनी स्पर्धक गावकऱ्यांना अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पाणलोट विकास या विषयावरचं विज्ञान शिकवलं, त्यांना प्रेरित केलं. यातून महाराष्ट्रभर तब्बल 20,000 लोकांची फौज प्रशिक्षित झाली आणि दुष्काळाला घणाघाती टक्कर देण्याच्या दृढ निश्चयाने आपापल्या गावात परतलीय. आणि 8 एप्रिलला या दुष्काळाविरुद्धच्या महायुद्धाचं बिगुल महाराष्ट्रभर वाजवण्याच्या तयारीत आहे. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहतात तुफान आलया. बघितलंस किती मोठ्या प्रमाणावर काम चाललंय, पटलं? तेच म्हणते मी, आता प्रमाण वाढलं आहे आणि म्हणून माझ्या शंकाही वाढल्या आहेत आणि म्हणून मला प्रश्नही अधिक पडलेले आहेत. तर हे कसं होणार आहे, कोण ह्याला वेळ देणार आहे एवढा, किती लोकं जोडायची, हे कोऑर्डिनेशन कसं होणार आहे, आणि आता तर अडचणीसुद्धा जास्त वाढणार हो की नाही? गीतांजली, शंकाबाई, कसं आहे ना तुझं काय काय माहिती का, की सफरचंदाच्या झाडाखाली बसलेस, वरनं टाळक्यावर सफरचंद पडतंय तरी म्हणते मला भूक लागली, खायला कुठे मिळेल? नाही नाही नाही, लेकिन जीतू मैं इनकी बात से सहमत हूं. कैसे? क्या है, डाउट हमें भी होता है कि हम इतनी बड़ी चीज करने चले हैं, ये होगा कि नहीं होगा. देखिए, आमतौर पे जब हम कहानी सुनाते हैं लोगों को, हमारी फिल्मों के साथ, हम लोग सब फिल्मों से जुड़े हुए हैं, तो जब हम फिल्मों की कहानी सुनाते हैं, वो कहानी का अंत क्या है, उसकी शुरुआत क्या है, ये हम सबको पता होता है और फिर हम कहानी सुनाते हैं. ये एक ऐसी कहानी है जो इस वक्त घट रही है, शुरू हुई है, इसका अंत क्या होगा हमको नहीं मालूम. हर हफ्ते, अगले 8 हफ्ते में हमको पता चलेगा कि हम कामयाब हुए नहीं हुए, क्या क्या चीज़ें घटी, इसमें क्या क्या हुआ, कौन सी अड़चने आई, जैसे आप बोल रही हैं, उसको हम सॉल्व कर पाए नहीं कर पाए, इसलिए हमें भी डाउट है. देखा जाए तो एक्चुअली एक महाभारत जैसे युद्ध लड़ रहे हैं हम यहाँ, और युद्ध दुष्काल के खिलाफ, और इस युद्ध में हमारे पांडव गाँव वाले हैं जो लगे हुए हैं इस युद्ध में, और कौरव वो दुष्काल है. तो ये महायुद्ध होने वाला है 8 हफ्तों में, और हम भी, हमको भी नहीं पता इसका क्या परिणाम होने वाला है, देखते जाते हैं. ये एक बहुत ही निराली कहानी है. आमतौर पे हम कहानी सिर्फ देखते हैं, ये एक ऐसी कहानी है जिसमें हम जुड़ भी सकते हैं. करेक्ट. हम भी इसमें किरदार निभा सकते हैं. बरोबर. हम भी इसमें, जैसे महाभारत में पांडव्स को बहुत सारे राजाओं ने मदद की थी, उनके साथ वो लोग जुड़ गए थे, इसी तरह हम गाँव वालों के साथ जुड़ सकते हैं. और इसीलिए हमने इस साल हमने एक बहुत खास चीज बनाई है जिसका नाम है जल मित्र.
तो आप जल मित्र बन सकते हैं, मैं अपने दर्शकों से कहना चाहूंगा। और एक जल मित्र बनने के बाद आप इस कहानी के साथ जुड़ सकते हैं और गांव वालों की मदद कर सकते हैं। इस जल मित्र मुहिम से जुड़ने के लिए आप टाइप कीजिए jalmitra.paanifoundation.in और आपको एक सरल सा फॉर्म मिलेगा, जो जब आप भरेंगे आपको सारे डिटेल्स मिलेंगे आप किस तरह से इस मुहिम से जुड़ सकते हैं। और इस वेबसाइट पे आपको बहुत सारे ऑप्शंस मिलेंगे कि आप किस तरह मदद कर सकते हैं गांव वालों की। आप श्रमदान कर सकते हैं, उससे ज़्यादा भी आपको करना है आप कर सकते हैं। तो मैं आप सबको न्योता देता हूँ कि आइए, ये जो कहानी हमारे सामने खुल रही है उसमें हम भी एक हिस्सा बने और हम गांव वालों की पूरी तरह से मदद करें। तात्विक दृष्ट्या मी अगदी तुमच्या बरोबर आहे, मला सगळं मान्य आहे, मलाही उत्सुकता आहे की काय होणार आहे या युद्धात हे बघायची। आणि मी निराशावादी नाही आहे जितू, मी आशावादीच आहे, पण माझे काही प्रश्न आहेत, माझ्या काही शंका आहेत, त्या मी उपस्थित करणारच। अर्थातच गीतांजली तुझं स्वागत आहे आणि तुझ्यासारख्या अनेक लोकांचं स्वागत आहे ज्यांच्या मनात प्रश्न आहेत, खरे प्रश्न, खऱ्या शंका आहेत। तुम्हाला जे काही वाटतंय, शंका, प्रश्न, उत्तरं, मनातलं जे काही आहे ते सांगू शकता, बोलू शकता कुठे? www.facebook.com/paanifoundation या आमच्या फेसबुक पेजवर जाऊन कमेंटमध्ये हॅशटॅग जलमित्र असं लिहा आणि तुमच्या भावना तिथे व्यक्त करा। फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका, सहभागी व्हा। आणि गीतांजली, आता पाणी डोळ्यात नाही, गावात पाहूया।